आता हिंडायला चाललोय जरा मी, पण थोडस आराम केलो आणि आता भूक पण लागले. ते नारळ पाणी पिल्यानंतर काय खाल्लं ते थोडस भूक लागते. लेट सी. तर आता हे गल्ली आहे, या गल्लीमध्ये राहतोय मी 3-4 दिवसासाठी. ॲक्च्युली असे म्हणजे असं चॉल टाईप आहे, पण एक छानपैकी असं रोड वीट केलं आहे. पण एक प्रॉब्लेम आहे इथे ड्रेनेजचं, त्या लोकांनी असं नालीवली ठेवलं नाही, तर एकदम ऑलमोस्ट वरच्या साईडलाच जात आहे ते ड्रेनेज, ते जरा खराब वाटते. बाकी एरिया छान आहे. त्या साईडला फ्रेंच कॉलनी आहे. पण आता कसं थोडंसं काय खायला काहीतरी भेटतं का ते बघतो मी. एक दोन ठिकाणी बघितलं आहे मी, लेट सी तिथे जाऊन काय भेटतं. तर या साईडला स्टेशन आहे आणि इथे आहे निजाम सूप स्टॉल. आणि हे फेमस आहे यांचं मटण समोसा आणि यांच्या सूपसाठी. तर 30 रुपयाला मटण दोन्ही मिळून 80 रुपये काहीतरी होतात. तर बघूया तर काय. मटणचे छोटे छोटे म्हणजे किमा केलेला आहे आणि कोबी आहे. चांगला आहे, टेस्टी आहे. आणि लढी खूप आहे काय पण बोला खूप बघतो. थोडं स्पायसी आहे पण खूप नॉर्मल आहे. ठीक आहे, असं लाईट मस्त आहे. तर सध्या मी आता आहे प्रॉमिनंट बीच वॉकला. आपल्या मुंबईचं मरीन ड्राईव्ह कसं आहे तसंच आहे. आता या टाईपचं नुसतं काय की या साईडला व्हेकल्स अलाउड नाही आहे, म्हणजे वॉकवे टाईप आहे. आणि या साईडला आहे ना सगळे, हे ॲक्च्युली हे साईड पूर्ण फ्रेंच कॉलनी आहे आणि एक से एक बिल्डिंग्स आहेत, एक से एक. हा संडे आहे तर गर्दी थोडं जास्त आहे, तरी पण ट्राय करतोय माझा आवाज येतोय की नाही करून. पण छान आहे, म्हणजे संध्याकाळचं वाईब पण छान आहे. उद्या पहाटे कसं फील होतं तसं एकदा बघायला येईल. म्हणून उद्या पहाटे पहाटे येईल, बघूया तेव्हा कसं नजारा असेल तो. हा संडे म्हणून खूप भीड आहे, बरेच जण आलेत. लेट सी. श्री कामाची बिर्याणी वेगळी लाईन. ॲक्च्युली हे कामाची दोन अशी 2-4 हॉटेल्स आहेत ते, आणि त्यांच्यामध्ये म्हणजे त्या फ्रँचायझीमध्ये एक स्पेशली फॉर बिर्याणीसाठी एक आहे. तर याच्यामध्ये बरेच वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. चिकन आहे, मटण आहे, प्रॉन्स आहे, फिश आहे. तर मी नुसतं बिर्याणी घेतलं आहे. नाव आहे नट्टू कोझी बिर्याणी. ते ॲक्च्युली म्हणतो की देसी चिकन असतं, थोडंसं बोन्स असतं, पण प्लेट खूप छान असतं करून त्याने रेकमेंड केलं आहे. तर ते एक मी मागवलं आहे. बाकी स्टार्टर पण विचार करतो मागवायचं, पण काय माहिती आहे बघ क्वांटिटी किती असेल काय असेल. आणि उगाच वेस्ट नको व्हायला होण्यासाठी, मे बी नेक्स्ट उद्या नाही तर परवा पण येईन मग, तेव्हा मग हे सगळं ट्राय करेन. पण सध्या बघूया आता किती दिवस किती वेळ लागेल. तर एकदम लाईटनी फास्ट आणलं झाले हे नॉर्मल बिर्याणी आपलं खूप फास्ट आणलं झाले. तर थोडंसं हे बघा, एवढं मोठं चिकनचं पीस आहे आणि हे साधं भात. आपलं हे रायता आणि हे वाटते रस्सा आहे. आता बघूया कसं आहे. एकदम फ्लेवरफुल आहे. आता याचा त्या ग्रेव्हीबरोबर खाऊन बघतो. ॲक्च्युली पुलाव असतं, चिकन पुलाव करून माझी मम्मी करते घरी, सेम तसंच टेस्ट आहे. पण खूप म्हणजे खूप फ्लेवरफुल आहे.
आणि बेल पेपर आणि जे खडे मसाले आहे ना त्याचं खूप स्ट्रॉंग फ्लेवर येतं आहे. राईस पण चांगली क्वालिटीचं आहे, चांगलं आहे. ॲक्च्युली आहे ना माझी मम्मी असं चिकन पुलाव बनवते माझ्या घरी, सेम तसं टेस्ट होतं, पण जे चिकन होतं ना फार फ्लेवरफुल होतं आहे. म्हणजे ॲक्च्युली चिकनचं एकच मोठं पीस दिलेलं आहे त्यांनी, पण एकदम फ्लेवरफुल होतं, एकदम खूप छान होतं येतं. आता सध्या मी फ्रेंच कॉलनीमध्येच आहे. फ्रेंच कॉलनीमध्ये श्री कामाक्षी बिर्याणी वेदू कोण एक आहे, आपलं जे मेन बीच एरिया आहे ना त्या साईडलाच भेटेल तुम्हाला. चांगलं आहे, मस्त आहे हॉटेल. मी जेव्हा गेलो तर कोणच नव्हतं, नंतर बरेच जण आले. तर आता रूमवरती जाऊया. तर आता मी परत रूममध्ये आलो आहे आणि आजच्या दिवशी ते संपूया आपण. उद्या काय करणार ते विचार करायला लागेल, कारण आज जरा थकलो पण आहे. कारण सतत 2 दिवस राईड होतं, आजचं पण 3.5 किलोमीटर होतं. दुपारी पण काय म्हणते झोप नाही लागली मला, जस्ट एक कसा आराम केलो. आता सगळं डाटा सगळा ट्रान्सफर करून उद्यासाठी तयारी करतो. उद्या पहाटे पहाटे पण बीचला जाऊया आणि मे बी थोडंसं फ्रेंच कॉलनीच फिरवेन मोटो ब्लॉगिंगच्या टायमिंग ह्याच्यावरनं. बाकी इथे एक आश्रममध्ये जाणं आहे, अरविंद आश्रममध्ये जायचं, पण ते वाटते मंडेला बंद असतं. तर उद्या संडे आहे तर उद्या मंडे सगळं बंद असतं, पण आज जरा जास्तच क्राऊड होतं. उद्या आता काय माहीत नाही, उद्या किती उद्यापासून वीकडे चालू होणार तर किती जण असणार, किती जण असणार काय माहीत नाही करून. तर आजसाठी एवढंच, आय होप की तुम्हाला हे मोटो ब्लॉग आणि आजचं जेवढं मी फ्रेंच कॉलनी आहे जेवढं बीच दाखवलं पुदुचेरीचं ते तुम्हाला आवडलं असेल. आता ओपन दिवसा बघू उद्या आणि परत इकडे काय काय अजून काय काय गोष्टी ट्राय करायच्या आहेत ते पण आपण करूया. तर त्यासाठी प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण खूप मेहनत करतो आहे. आणि बस लाईक अँड सबस्क्राईब करून फ्रीमध्ये होऊन जाईल, तुमचा काही प्रॉब्लेम नाही होणार. आम्हाला भरपूर एक मोटिवेशन भेटेल आणि अजून चांगले व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. सो गुड नाईट, बाय. बाकी तुमचं तुम्ही बघून घ्या. बाय.